पण जेव्हा बोलतो की मला ॲक्टिंग करायची आहे किंवा मला इंडस्ट्रीत यायचं आहे, तेव्हा आपल्याला मार्ग मिळत नसतो आणि तो एक मार्ग मिळणं खूप महत्त्वाचं असतं. आणि प्रमोद सरांमुळे किंवा मिरेकल्समुळे तो मार्ग मिळाला आणि तो एक कॉन्फिडन्स मिळाला कुठेतरी की आपण करू शकतो आणि ह्यात आपण पुढे जाऊ शकतो. मी मिरेकल्स अकॅडमीला खूपच ग्रेटफुल राहील, कारण जो काही कॉन्फिडन्स मला मिळाला आहे तो मिरेकल्समुळे मिळाला आहे. कारण आधी मी खूप शाय होते आणि म्हणजे आता पण आहे, पण तो एक कॉन्फिडन्स मला असं वाटतं आहे की अकॅडमीमुळे बिल्टअप झाला माझ्यात. सो खूप मोठं स्थान आहे माझ्यासाठी. मिरेकल फिल्म्स आणि मिरेकल्स अकॅडमीचे खूप खूप आभार, बिकॉज त्यांनी आम्हाला संधी दिली पिक्चरमध्ये काम करायची. आणि नुसती संधीच नाही, तर त्यांनी आम्हाला खूप काही शिकायची संधी दिली, बिकॉज आम्ही सगळे बिगनर्स होतो, न्यू कमर्स होतो, आणि असंच खूप काही आम्हाला शिकता आलं. आणि तो एक फाउंडेशन ठरेल आमच्यासाठी, आम्ही पुढची कुठलीही कामं केली तर त्यासाठी. तर म्हणून थँक्यू व्हेरी मच. लेक्चर्स खूपच इंटरेस्टिंग असायचे, कारण ॲक्च्युली ते खूपच इंटरॲक्टिव्ह होतं. प्रमोद सर असो, ते आम्हाला खूप ॲक्टिव्हिटीज करायला लावायचे आणि जास्त तुम्ही बोला, म्हणजे आम्ही आहोत पण तुम्ही जास्त इंटरॅक्ट करा आमच्याशी, असं ते आम्हाला प्रोत्साहन द्यायचे. आणि आम्हाला तेवढा कॉन्फिडन्स आमच्यातच बिल्ड करायचे की तुम्ही तुमच्या साईडनी पण तेवढेच आउटपुट्स द्या. आणि म्हणून लेक्चर्स फारच इंटरेस्टिंग होते. फॉर एक्झाम्पल, काही जमत नसेल समजा, तर मग ते पण खूप छान एक्सप्लेन करायचे आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, फ्री रहा, आणि असे एक्सप्लेन करायचे. आणि मग म्हणून ते व्हायचं. हो, तुमच्या त्या बाईंना घाबरायला मी काही पंजावाली नाहीये, म्हणे बाईंना कंप्लेंट करतो. हो, तशी बाई नाही, बाई म्हणजे बेगर असोसिएशन ऑफ इंडिया, BAI, बाई. समजलं? तू कोणाकडे ही जा, मी इथून उठणार नाही. म्हणजे नाही, काही फोन नाही, मेसेज नाही, म्हणून म्हटलं एकदा जाऊन बघावं तिच्या घरी, म्हणून आलोय तुला भेटायला. सरांनी मला सांगितलं कॅरेक्टरायझेशन बद्दल जे सांगितलेलं ना, ते जास्तच इम्पॉर्टंट होतं. म्हणजे सर जसे म्हणतात की आपलं जे कॅरेक्टर असतं त्याच्या मागे एक हिस्ट्री असते, की एक कॅरेक्टर असं का वागतं, असं का बोलतो तो, किंवा ती असा कसा विचार करेल की आता मला हे करायचं तर मी कसा विचार केला पाहिजे, ती कशी वागेल, ती कशी बोलेल, हे सगळ्याला एक कनेक्शन असतं. सो कॅरेक्टरायझेशनच्या लेक्चरमुळे तो खूप एक इम्पॉर्टंट पॉईंट होता. एक्सपिरियन्स खूप छान होता, सिन्स मी न्यूबी आहे. सो ॲज सच मी कुठे कामं केलेली किंवा हे असं फारसं काही अजून झालेलं नाही आहे. सो बट इथे होमली ॲटमॉस्फिअर असल्यामुळे खूप छान पद्धतीने आणि सरांचं डिरेक्शन, म्हणजे तू हे असं कर, सरांचं एकदम सगळं सेट असतं इन हिज माइंड. कसं करतात माहिती आहे की एक हे ही गोष्ट आहे ती लहान मुलांना पण कळेल, त्यांना पण कळली पाहिजे ही गोष्ट, असंच सगळं ऑर्गनाईज असतं. प्रमोद सर क्लासमध्ये एंटर केल्यावरती मला असं वाटत होतं की म्हणजे एक्झॅक्टली सांगू कसं मला कळत नाही आहे, पण मला असं वाटायचं की सर खूपच स्ट्रिक्ट आहेत आणि ते ओरडतील का काय, आणि समजा काही आलं नाही तर ते डिसअपॉइंट होतील का, असं मला वाटायचं जास्त. पण जेव्हा ते शिकवायला लागले तेव्हा ही वॉज मोर ऑफ अ फादरली फिगर, आणि असं वाटायला लागलं की आपण ह्या माणसावरती खूप जास्त ट्रस्ट ठेवू शकतो आणि हे आपल्याला खूप गाईड पण करू शकतात. आणि तसंच त्यांनी केलं पण. प्रमोद सरांनी खूप गायडन्स दिला मला.